एका अर्भक बालकाला होनमुर्गी गावातील उकरंड्यात हरदवट पुरले होते. गावातील लहान मुलांनी खेळ खेळताना चेंडू उकरंड्यात पडल्याने ती मुले चेंडू आणण्यास गेले होते. त्यावेळी त्यांना अर्भक बालकाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यावेळी होनमुर्गी ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतले व त्या अर्भक बालकाला सुरक्षितपणे बाहेर काढून मंद्रूपच्या शासकीय रुग्णालयात आणून त्याच्यावर योग्य ते उपचार केले. मंद्रूप ठाणे हवालदार अमीर शेख याने याबाबत फिर्याद नोंद केली. यावेळी रविकांत स्वामी, अनंत मेत्रे, वागेश मेत्रे, सागर माळी, सचिन बंडगर, मल्लया स्वामी, शिवाजी तेली व समस्त गावातील युवकांनी योग्य त्या रीतीने त्या बालकाचा काळजी घेतले. होनमुर्गी तिथे इथे साईड चालू आहे. त्या कामानिमित्त होनमुर्गी गावात गेले असता तिथे क्रिकेट खेळणारे पोरं चेंडू काठीत गेल्याने पोरं काठीकडे पळत गेले. त्याच्यानंतर एकच आवाज आला की तिथं बालक आहे. मी तिथे गेलो असता नवजात बालक काट्यात अडकला होता. त्याला घेऊन मंद्रूप गळ्यापासून खाली खाली जमीन त्याला म्हणजे पुरून काढले होते. तिथं खालून ते उकरडा उकरड्यातून त्या पोराला काढून मंद्रूप शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलो. त्याच्यानंतर मंद्रूप पोलीस स्टेशनमध्ये एफ आर दाखल करून त्या मुलाला सोलापूर शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलो. त्याच्या कसल्या परिस्थितीत त्या बालकाचे आई वडील त्या नराधमांना लवकरात लवकर म्हणजे चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी.